नमस्कार, मी राजेश धर्माधिकारी। आज आपण असेंब्ली लेवल लँग्वेजमध्ये मायक्रोप्रोसेसर 8085 साठी प्रोग्राम कसा लिहितात ते पाहणार आहोत। राईट ए प्रोग्राम ऑफ असेंब्ली लेवल लँग्वेज फॉर 8085 मायक्रोप्रोसेसर। 8085 साठी प्रोग्राम लिहिताना आपण चार स्टेप्सचा वापर करतो। एक, पहिल्यांदा आपण अल्गोरिदम लिहितो, नंतर फ्लो चार्ट लिहितो, नंतर न्यूमेनिक्समध्ये प्रोग्राम लिहितो आणि नंतर त्याचं हेक्सकोडमध्ये प्रोग्रामचं कन्वर्ट करतो। तर आपण पहिल्यांदा फ्लो चार्ट म्हणजे काय पाहू। फ्लो चार्ट म्हणजे तो प्रोग्रामचा आराखडा दर्शवतो, म्हणजे प्रोग्राम एका ऑपरेशननंतर कुठलं ऑपरेशन होणार आहे तो फ्लो चार्ट आराखडा दर्शवतो। फ्लो चार्ट कसा असतो तो आपण पाहू। फ्लो चार्ट या प्रकारे आहे। या फ्लो चार्टमध्ये स्टार्ट आहे, स्टॉप आहे आणि मध्ये सिम्बॉल्समध्ये काय कोणते ऑपरेशन होणार आहे ते दर्शवलेले आहे आणि ह्या फ्लो लाईन्स आहेत। आता आपण या प्रत्येक ज्या फ्लो चार्टमध्ये सिम्बॉल वापरले आहे त्या सिम्बॉलची माहिती घेऊ, म्हणजे आपल्याला फ्लो चार्ट समजून घेणं सोपं जाईल। फ्लो चार्टमध्ये ओवल आणि रेस्ट्रॅक शेप, याला रेस्ट्रॅक शेप म्हणतात आणि याला ओवल शेप म्हणतात, म्हणजे अंडाकृती भाग हा जो आहे हा प्रोग्रामच्या सुरुवातीला आणि शेवटी दर्शवला जातो। म्हणजे स्टार्ट आणि स्टॉप ऑपरेशन दर्शवण्यासाठी ओवल शेप किंवा रेस्ट्रॅक शेपचा वापर केला जातो। नंतर या शेपला काय म्हणतो आपण, पॅरलोलोग्राम म्हणतो। या शेपच्या साह्याने मायक्रोप्रोसेसरला दिले जाणारं इनपुट आणि आउटपुट दर्शवलं जातं। नंतर हा जो शेप आहे हा रेक्टँगल शेप आहे। या रेक्टँगल शेपने कोणती प्रोसेस चालू आहे, म्हणजे कोणते ऑपरेशन चालू आहे, कॅरी आउट होणार आहे ते दर्शवलं जातं। नंतर हा जो शेप आहे हा रेक्टँगल शेप आहे आणि दोन्ही बाजूला काय आहेत, दोन व्हर्टिकल लाईन्स आहेत, म्हणजे रेक्टँगल शेप विथ डबल लाईन्स व्हर्टिकल साईड, साईडला काय आहेत, व्हर्टिकल लाईन्स आहेत। ह्या शेपमध्ये जे ऑपरेशन लिहिलेलं असतात ते ऑपरेशन हे वारंवार त्या प्रोग्राममध्ये येत असतं, म्हणजे एक इन्स्ट्रक्शनचा जो सेट असतो तो इन्स्ट्रक्शनचा सेट वारंवार त्या प्रोग्राममध्ये येत असतो। त्याचा काय इन्स्ट्रक्शन सेट आहे तो इन्स्ट्रक्शन सेट या शेपमधल्या शेपमध्ये दर्शवलेला आहे, रेक्टँगल शेप विथ डबल लाईन्स व्हर्टिकल। याच्यामध्ये जो रिपीट होणारा जो आहे, वारंवार जो सेट आहे, इन्स्ट्रक्शनचा जो सेट आहे तो याच्यामध्ये दर्शवलेला असतो। नंतर डायमंड शेप, हा जो डायमंड शेप आहे हा डायमंड शेप काय दर्शवतो, तर तो कंडिशन दर्शवतो, म्हणजे तो डिसिजन, या डिसिजन घेणारा हा ऑपरेशन आहे हे दर्शवतो। म्हणजे त्याला जे एक ऑपरेशन झाल्यानंतर दुसरं ऑपरेशन करण्यासाठी त्यासाठी दोन मार्ग असतात, येस किंवा नो, असे दोन जर का मार्ग असतील तर कुठलं ऑपरेशन कुठलं मार्गानं जायचं हे डायमंड शेपनं दर्शवलं जातं। मग त्यासाठी म्हणजे डिसिजन मेकिंग, डिसिजन चेक करण्यासाठी ह्या डायमंड शेपचा उपयोग केलेला आहे, वापरला जातो हा डायमंड शेप। म्हणजे ब्रँच, मुख्यतः ब्रँच ऑपरेशनसाठी हा डायमंड शेप, ब्रँच ऑपरेशन हे डायमंड शेपनं दर्शवलं जातं। नंतर फ्लो लाईन्स, फ्लो लाईन्स आपण पाहिलं मग अशी फ्लो चार्टमध्ये, तर फ्लो लाईन्स काय दर्शवतात, तर एक कोणत्या ऑपरेशननंतर कोणतं ऑपरेशन होणार आहे ह्या फ्लो चार्ट्स, ह्या फ्लो लाईन्सच्या साह्याने दर्शवलं जातं। नंतर स्मॉल सर्कल, स्मॉल सर्कलचा उपयोग दोन फ्लो चार्टच्या डायग्राम आहेत त्या कनेक्ट करण्यासाठी या स्मॉल सर्कलचा वापर होतो। आता आपण पाहू, हा जो फ्लो चार्ट आहे या फ्लो चार्टमध्ये स्टार्ट आणि स्टॉप, मग असे पाहिल्याप्रमाणे आपण काय पाहिलं, स्टार्ट आणि स्टॉप म्हणजे सुरुवात आणि शेवट या ओवल शेपनं किंवा रेस्ट्रॅक्ट शेपनं दर्शवले जाते। या ठिकाणी आपण काय वापरलं आहे, ओवल शेप वापरलं आहे, स्टार्ट आणि स्टॉपला ओवल शेप वापरलं आहे। नंतर लोड ॲक्युमुलेटर फ्रॉम मेमरी, म्हणजे मेमरीमधील डाटा ॲक्युमुलेटरमध्ये घ्यायचा आहे, म्हणजे आपण इनपुट घेतो आहे ॲक्युमुलेटरला, इनपुट देतो आहे, म्हणून या ठिकाणी काय वापरलं आहे, इनपुट दर्शवतं आहे। म्हणजे पॅरलोग्राम काय दर्शवतं आहे, तर पॅरलोग्राम शेप काय दर्शवतं, या मायक्रोप्रोसेसरला आपण इनपुट देतो आहे, इनपुट किंवा आउटपुट दर्शवण्यासाठी पॅरलोग्रामचा वापर होतो। रेक्टँगल शेपनं काय दर्शवलं जातं, कोणती प्रोसेस होते ते दर्शवलं जातं, कोणतं ऑपरेशन होणार ते दर्शवलं जातं आणि या फ्लो लाईन्सच्या साह्याने कोणत्या ऑपरेशननंतर कोणतं ऑपरेशन होणार आहे क्रमानं ते दर्शवलं जातं।
हे झालं फ्लोचार्टचे डायग्राम. आता यातला डायमंड शेप यात आहे डायग्राम मध्ये नाही आहे, याच्यात आपण स्मॉल सर्कल आपण पाहिले. स्मॉल सर्कलचा उपयोग दोन फ्लोचार्टचा डायग्राम कनेक्ट करण्यासाठी केला जातो. तर आपल्याला जर का एखादा प्रोग्राम मोठा असेल आणि तो जर का राईट करताना आपल्याला सिक्वेन्सने राईट करताना जर का पेजमध्ये जर का तो बसत नसेल, एका पेजमध्ये दुसऱ्या पेजवर जावं लागत असेल किंवा एका व्हर्टिकल लाईनमध्ये बसत नसेल, तो व्हर्टिकल शेप ओळीनं क्रमाक्रमानं जर का बसत नसेल, तर त्यावेळेस आपण काय करतो, ज्या ठिकाणी एंड होत आहे इथून पुढे आपल्याला राईट करता येत नाही त्या ठिकाणी स्मॉल सर्कल काढतो आणि त्याला आपण लेबल करतो एक किंवा दोन किंवा तीन किंवा ए बी सी डी. आणि ते लेबल तसंच दुसऱ्या ज्या फ्लोचार्टला आपल्याला कनेक्ट करायचं आहे त्या ठिकाणी स्मॉल सर्कल काढून त्या दोन्हीचं लेबल काय करतो सेम ठेवतो. म्हणजे या लेबलवरून या लेबलपर्यंत आपण काय होणार, कनेक्ट होणार आहे. म्हणजे एका ही डायग्राम आणि ही डायग्राम एकमेकाला कनेक्ट आहे हे दर्शवत आहे. हे झालं स्मॉल सर्कल झालं. आता राहिला कुठला डायमंड शेप झाला. आपण आज जो प्रोग्राम पाहणार आहे त्याच्यामध्ये डायमंड शेप आपण वापरणार नाही. इथून पुढे जे आपण प्रोग्राम पाहणार आहोत ॲड सबस्ट्रॅक्ट किंवा ब्रँच ऑपरेशनचा वापर करणार आहोत प्रोग्राममध्ये, त्यावेळेस डायमंड शेप आपण वापरणार आहोत फ्लोचार्टमध्ये, त्यावेळेस आपण त्याची माहिती घेऊ. आज आपण एक छोटासा प्रोग्राम पाहूया. पहिल्यांदाच आपण प्रोग्राम लिहिणार आहोत त्यामुळे एक साधा आणि सोपा प्रोग्राम आपण पाहू की जेणेकरून आपल्याला प्रोग्राम राईट कसं करतात ते आपल्याला समजेल. असेंब्ली लेवल लँग्वेजमध्ये प्रोग्राम कसं राईट करतात ते आपण पाहूया आता. तर आता आपण पहिल्यांदा अल्गोरिदम पाहणार आहोत. तो अल्गोरिदम पाहण्यापूर्वी आता प्रोग्राम कोणता घ्यायचा आपल्याला, तर एक छोटासा प्रोग्राम घेऊ आपण. तर डाटा मूव करण्याचा प्रोग्राम घेऊ आपण, म्हणजे साधा सिंपल प्रोग्राम घेऊ. तर डाटा आपल्याला काय करायचा आहे, मूव करायचा आहे. म्हणजे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शनचा वापर करून डाटा आपल्याला काय करायचा आहे, मूव करायचा आहे. तो डाटा मूव करताना डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड आणि रजिस्टर ॲड्रेसिंग मोडचा वापर आपण करणार आहोत. सोप्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्याचा आपण वापर करून काय करणार आहोत, प्रोग्राम लिहिणार आहोत. छोटा प्रोग्राम आहे, एकदम सिंपल प्रोग्राम आहे, समजायला सोपं जाईल तुम्हाला. तर तो प्रोग्राममध्ये काय सांगितलं आहे, तर डाटा इज इन मेमरी लोकेशन. म्हणजे डाटा कुठं आहे, मेमरी लोकेशनवर आहे. तो डाटा काय करायचा, स्टोअर डाटा इन ॲक्युम्युलेटर अँड रेजिस्टर. म्हणजे तो डाटा मेमरी लोकेशनवरचा डाटा ॲक्युम्युलेटरमध्ये आणि रेजिस्टरमध्ये काय करायचा, स्टोअर करायचा आहे. अँड अल्सो स्टोअर इन अनदर मेमरी लोकेशन. म्हणजे अजून तो डाटा ॲक्युम्युलेटरमध्ये घेतल्यानंतर किंवा रेजिस्टरमध्ये घेतल्यानंतर तो पुन्हा कुठं दुसऱ्या मेमरी लोकेशनवर काय करायचं, आपल्याला सेव्ह करायचा आहे. हा आपला प्रोग्राम करायचा आहे. तर त्यात काय म्हटलं आहे त्यांनी, तर हा डाटा आहे, हा डाटा काय करायचा आपल्याला, डाटा इन मेमरी लोकेशन. कोणताही डाटा असेल, 25 HHचा असेल असं काही नाही. डाटा कुठं आहे, मेमरी लोकेशनवर. कुठल्या मेमरी लोकेशनवर आहे, तर 5000 या मेमरी लोकेशनवर आहे, 5000 या मेमरी लोकेशनवर आहे. एच म्हणजे काय, हेक्साडेसिमल नंबर. 5000 हेक्साडेसिमल नंबरवर काय येतो, या लोकेशनवर ॲड्रेसवर काय आहे, तो डाटा स्टोअर आहे. नंतर तो डाटा काय करायचा आहे, ॲक्युमुलेटरमध्ये मूव करायचा आहे आणि रजिस्टरमध्ये मूव करायचा आहे. आणि नंतर तो पुन्हा कुठं करायचा, दुसऱ्या मेमरी लोकेशनवर 5005 आपण स्टोअर करायचा आहे. मग आपण त्यासाठी अल्गोरिदम लिहू. म्हणजे एका पाठोपाठ एक कोणती क्रिया करायची आपल्याला, कोणतं ऑपरेशन करायचं आहे ते आपण पहिल्यांदा यादी करू त्याची. त्याला आपण काय म्हणतो, अल्गोरिदम म्हणतो. एका पाठोपाठ एक कोणतं आपण ऑपरेशन करणार त्याची यादी करू, सूची करू. तर आता पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, तर ॲक्युम्युलेटरमध्ये डाटा लोड करायचा आहे. म्हणजे 5000 या मेमरी लोकेशनवरून डाटा कुठं लोड करायचा आहे, 5000 या मेमरी लोकेशनला 25 डाटा आहे, तो कुठं लोड करायचा डाटा, तर ॲक्युम्युलेटरमध्ये लोड करायचा आहे. म्हणजे हा कुठं आणायचा आहे, तर ॲक्युम्युलेटरमध्ये आणायचा आहे. त्यासाठी कोणती इन्स्ट्रक्शन आहे, तर आपण वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन्स आपण पाहिले आहेत, डाटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन, अरिथमेटिक इन्स्ट्रक्शन, लॉजिकल इन्स्ट्रक्शन, नंतर ब्रँच ऑपरेशनच्या इन्स्ट्रक्शन आपण पाहिलेल्या आहेत. तर आपण आज डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड आणि रजिस्टर ॲड्रेसिंग मोड यांचा वापर करून आपण काय करणार आहोत, प्रोग्राम लिहिणार आहोत. मग आता डाटा ॲक्युमेटरमध्ये लोड करायचा आहे, त्यासाठी इन्स्ट्रक्शन कोणती आहे, तर आपल्याला माहिती आहे LDA, म्हणजे LDA इन्स्ट्रक्शन आहे. त्यासाठी आपण काय लिहिणार, अल्गोरिदममध्ये काय आपण लिहिणार आहोत, तर काय करायचं ते आपण लिहिणार आहोत. इन्स्ट्रक्शन लिहिण्यापूर्वी आपण काय करायचं ते आपण यादी करतोय. मग काय म्हणणार आहे, आपण लोड म्हणणार आहे, आपण लोड डाटा इन ॲक्युम्युलेटर. ॲक्युम्युलेटर डाटा लोड करायचा, पण कुठून लोड करायचा, फ्रॉम मेमरी. ॲड्रेस
5000 का आहे एच आहे, म्हणजे 5000 एच आहे मेमरी लोकेशन वरून आपण काय करणार आहोत, डाटा ॲक्युम्युलेटर मध्ये लोड करणार आहोत, म्हणजे 5000 या मेमरी लोकेशन वरचा जो काही डाटा आहे तो कुठे लोड होणार आहे, तर ॲक्युम्युलेटर मध्ये लोड होणार आहे। नंतर काय करायचं आहे, तर ॲक्युम्युलेटर मध्ये जो डाटा आहे तो आपल्याला कशामध्ये स्टोअर करायचा, तर रजिस्टर मध्ये स्टोअर करायचा आहे, म्हणजे ॲक्युम्युलेटर मधला डाटा कुठे स्टोअर करायचा, तर रजिस्टर मध्ये स्टोअर करायचा। मग त्यासाठी आपण काय येत आहे, स्टोअर कॉपी म्हणणार आहे, आपण काय म्हणणार आहे, कॉपी ॲक्युम्युलेटर डाटा इन रजिस्टर बी, म्हणजे रजिस्टर बी मध्ये आपण काय करणार आहोत, ॲक्युम्युलेटर मधला डाटा बी रजिस्टर मध्ये कॉपी करणार आहोत, म्हणजे ॲक्युम्युलेटर मधला जो डाटा आहे तो आपण कॉपी करणार आहोत, कुठे करणार आहोत, तर बी रजिस्टर मध्ये करणार आहोत। 25000 चा आपण ॲक्युम्युलेटर मध्ये घेतला आणि ॲक्युम्युलेटर मधला बी रजिस्टर मध्ये घेतला। नंतर काय करायचं आहे, ॲक्युम्युलेटर मधला डाटा कुठे स्टोअर करायचा आहे, तर 5005 या मेमरी लोकेशनला आपल्याला काय करायचं आहे, स्टोअर करायचं आहे। मग काय म्हणायचं, स्टोअर डाटा किंवा ॲक्युम्युलेटर डाटा स्टोअर इन मेमरी लोकेशन किंवा ॲड्रेस, किती वेळ करायचं आपल्याला, 5005 या लोकेशनला आपल्याला काय करायचं आहे, तो ॲक्युम्युलेटर डाटा काय करायचा, स्टोअर करायचा आहे। आपलं काय करायचं आहे, मेमरीमधला डाटा ॲक्युम्युलेटरमध्ये आणायचा आहे आणि ॲक्युम्युलेटर रजिस्टरमध्ये स्टोअर करून पुन्हा मेमरी लोकेशनवर स्टोअर करून आपलं काम थांबवायचं आहे। मग आपण काय त्याला करणार आहोत, स्टॉप म्हणणार आहोत, प्रोग्राम काय करायचा आपल्याला, स्टॉप करायचा। हे झालं आपलं अल्गोरिदम, अल्गोरिदममध्ये काय केलं, आपण काय काय करायचं ते आपण स्टेप बाय स्टेप काय केलं, लिहिलं। त्यानंतर आता आपल्याला काय लिहायचं आहे, तर फ्लो चार्ट काढायचा आहे। मग आता यामध्ये काय म्हटलं, स्टार्ट आपण म्हणणार आहोत, ओव्हल शेपमध्ये आपण काय म्हटलं, स्टार्ट म्हटलं। नंतर काय करायचं आहे, लोड ॲक्युम्युलेटर डाटा, काय म्हटलं, लोड ॲक्युम्युलेटर कुठून लोड करायचं आहे, फ्रॉम मेमरी लोकेशन, 5000 या मेमरी लोकेशनला आपण काय करायचं आहे, ॲक्युम्युलेटर काय करायचं आहे, लोड करायचं आहे। हे झालं पहिलं ऑपरेशन। दुसरं ऑपरेशन काय करायचं आपल्याला, तर ॲक्युम्युलेटरवरून डाटा कुठं लिहायचा आहे, बी रजिस्टरमध्ये, म्हणून आपण हे इनपुट होतं म्हणून आपण काय केलं, पॅरलोग्रामचं शेप घेतला, ओव्हल शेप आपण स्टार्टला घेतला। आता आपलं पुढचं ऑपरेशन करायचं, ते इनपुट नाही, आता काय करायचं आपल्याला, ॲक्युम्युलेटरमधला डाटा कुठं स्टोअर करायचा आहे, तर रजिस्टरमध्ये स्टोअर करायचा आहे, कॉपी करायचा आहे। मग काय म्हटलं आपण, मूव ॲक्युम्युलेटर डाटा इन रजिस्टर बी, या ठिकाणी आपण कोणता शेप वापरला, तर रेक्टँगल शेप वापरला, कारण की इथं ऑपरेशन होणार आहे, कोणतं ऑपरेशन होणार ते दर्शवलेलं आहे, म्हणजे ॲक्युम्युलेटरमधला डाटा आपल्याला कुठं स्टोअर करायचा आहे, बी रजिस्टरमध्ये स्टोअर करायचा आहे, मूव ॲक्युम्युलेटर डाटा इन रजिस्टर बी। नंतर ॲक्युम्युलेटरमधला डाटा मूव केल्यानंतर ॲक्युम्युलेटरमधला डाटा काय करायचा आपल्याला, मेमरी लोकेशनला काय करायचं, स्टोअर करायचं आहे। मग कुठला आपण वापरला आहे, मूव ॲक्युम्युलेटर डाटा इन मेमरी लोकेशन 5005 या लोकेशनला आपल्याला काय करायचं, डाटा स्टोअर करायचा आहे, म्हणजे ॲक्युम्युलेटरमधला डाटा आपण कुठं स्टोअर करणार आहोत, मेमरी लोकेशनला, दुसऱ्या मेमरी लोकेशनला आपण काय करणार आहोत, स्टोअर करणार आहोत। आणि ही प्रोसेस केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही प्रोसेस ऑपरेशन आहे, इनपुट नाही, आउटपुट पण नाही, त्यामुळे हे झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, स्टॉप करणार आहोत क्रिया, आपण काय करणार आहोत, प्रोग्राम थांबवणार आहोत। हे झालं आपला फ्लो चार्ट, हा फ्लो चार्ट झाला। आता आपण अल्गोरिदम पाहिलं, फ्लो चार्ट पाहिलं, आता आपल्याला काय लिहायचं आहे, न्यूमेरिक्स लिहायचं आहे, म्हणजे आपल्याला या प्रोग्रॅमसाठी जे काय आपल्याला प्रोग्राम लिहायचा आहे आपल्याला, त्या प्रोग्रामसाठी आपण इन्स्ट्रक्शन्स कोणत्या वापरणार आहे, ऑपरेशन्स कोणते करणार आहे, ते आता आपण इन्स्ट्रक्शन्स कोणत्या वापरणार ते आपण लिहिणार आहोत त्याच्यामध्ये ओळीनं, क्रमाक्रमानं। पहिलं आपलं काय आहे, लोड, आपण काय लिहितो आता, न्यूमेनिक्स ऑफ प्रोग्राम, म्हणजे प्रोग्रामचा न्यूमेनिक्स आपण लिहितो आहे। मग आपण आता या ठिकाणी ओळीनं लिहूया कोणते पहिलं ऑपरेशन आहे, तर लोड डाटा इन ॲक्युम्युलेटर, म्हणजे ॲक्युम्युलेटरमध्ये डाटा लोड करायचा आहे, म्हणजे मेमरी लोकेशनवरून डाटा ॲक्युम्युलेटरमध्ये काय करायचं, लोड करायचं। त्यासाठी कोणती इन्स्ट्रक्शन आहे, तर आपल्याला LDA म्हणजे काय, लोड ॲक्युम्युलेटर, ॲक्युम्युलेटर लोड करायचा आहे, हा झाला ऑपरेशन झालं, पण कुठून लोड करायचा, जो ऑपरेंट काय आहे, तर 5000 जो ऑपरेंट काय आहे, 5000H, म्हणजे 5000H या लोकेशनवरून आपल्याला काय करायचं आहे, ॲक्युम्युलेटरमध्ये डाटा लोड करायचा, म्हणजे हा ऑपरेंट आला, या 5000 लोकेशनवरचा डाटा आपल्याला कुठे घ्यायचा, ॲक्युम्युलेटरमध्ये घ्यायचा आहे।
म्हणजे 5000 डाटा कोणता आहे, 5000 आहे का नाही, डाटा कोणता आहे 25H, मग 25H आपण काय घेणार आहोत, ॲक्युमिटरमध्ये घेणार आहोत, त्यासाठी आपण इन्स्ट्रक्शन लिहिली. त्यानंतर काय लिहायचं आपल्याला, दुसरा ऑपरेशन कोणता आहे तर कॉपी ॲक्युमुलेटर डाटा इन रजिस्टर बी, म्हणजे ॲक्युमुलेटरमधला जो डाटा आहे तो काय करायचा आहे आपल्याला, कॉपी करायचा आहे कुठं, बी रजिस्टरमध्ये करायचा आहे. म्हणजे आपण त्यासाठी कोणती इन्स्ट्रक्शन वापरतो, म्हणजे ॲक्युमुलेटरमधली माहिती कुठं न्यायची, बी रजिस्टरमध्ये मिळायची. म्हणजे ॲक्युमुलेटरमध्ये किती आहे, 25H आहे, याची म्हणजे काय, हेक्साडेसिमल नंबर, म्हणजेच 25 कशामध्ये घ्यायचं आपल्याला, बी रजिस्टरमध्ये घ्यायचं. त्यासाठी कोणती इन्स्ट्रक्शन वापरणार आहोत आपण, तर त्यासाठी आपण मूची इन्स्ट्रक्शन वापरणार आहोत, मू बी. मू काय म्हटलं आपण, बी, बीमध्ये मूव करायचं आहे, मूव बी फ्रॉम ए. इन्स्ट्रक्शन वाचताना जर का तुम्ही व्यवस्थित वाचली तर तुम्हाला ती इन्स्ट्रक्शन पटकन समजते. आपण काय म्हटलं इथं, मूव बी म्हटलं, फ्रॉम ए, मूव बी फ्रॉम ए, अशी जर का इन्स्ट्रक्शन वाचली तर तुम्हाला पटकन समजेल त्या इन्स्ट्रक्शनमध्ये काय क्रिया होणार आहे. तर मूव बी फ्रॉम ए म्हणजे बीमध्ये माहिती मूव करायची, पण कुठून करायची, तर ॲक्युमुलेटरमधून मूव करायची, म्हणून मूव बी ए म्हटलं आपण. मग आपण या ठिकाणी इथली ॲक्युमुलेटरमधली डाटा डिलीट करणार आहे आणि बीमध्ये घेणार आहे का तर नाही, आपण माहिती आहे आपलं, आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं, इन्स्ट्रक्शनच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं. काय पाहिलं तर मू हे ऑपरेशन ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस आपण काय करत असतो, कॉपी करत असतो. म्हणजे ॲक्युमुलेटरमधली माहिती कॉपी आपण कुठे करणार आहे, तर बी रजिस्टरमध्ये कॉपी करणार आहे. ॲक्युमुलेटरमधली माहिती आपण बी रजिस्टरमध्ये कॉपी करणार आहे, म्हणजे आपण हे दुसरं ऑपरेशन केलं, त्यासाठी इन्स्ट्रक्शन लिहिली. तिसरं काय, स्टोअर ॲक्युमुलेटर डाटा इन अनदर मेमरी लोकेशन. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर ॲक्युमुलेटरमधली जी माहिती आहे, ॲक्युमुलेटरमधली जी माहिती आहे ती ॲक्युमुलेटरमधली माहिती कुठे, दुसऱ्या लोकेशन, म्हणजे किती, 5005 या मेमरी लोकेशनला आपल्याला काय करायची, सेव्ह करायची. 5005 या मेमरी लोकेशनला आपण काय करणार आहोत, सेव्ह करणार आहोत. मग आपण काय करणार आहोत, कोणती इन्स्ट्रक्शन वापरणार आहोत, एस टी ए. तुम्हाला माहीत आहे एस टी ए इन्स्ट्रक्शन, तुम्हाला माहिती आहे, आपण या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं. एस टी ए म्हणजे काय, तर स्टोअर ॲक्युमुलेटर डाटा. ॲक्युमुलेटरमधला जो काही डाटा आहे तो स्टोअर करायचा आहे, पण कुठं करायचा आहे, ऑपरेशन झालं पण त्याला ऑपरंट कुठला आहे, तर ऑपरंट काय आपण कुठं स्टोअर करणार आहे, तर या 5005 म्हणजे या 5005 या लोकेशनला आपण काय करणार आहोत, डाटा स्टोअर करणार आहोत. मग 5005 या लोकेशनला आपण डाटा स्टोअर करणार आहोत. मग तो कुठं डाटा होईल, ॲक्युमुलेटरमधला डाटा कुठं येईल, तर या मेमरी लोकेशनला येईल. हे आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर हे आता आपलं काम झालं, म्हणजे आपल्याला जे काय करायचं होते ते सर्व क्रिया झाल्यात. मग यानंतर आपल्याला काय करायचं, प्रोसेस थांबवायची, मग त्याला आपण काय म्हणणार आहोत, स्टॉप म्हणून. स्टॉपसाठी कोणती इन्स्ट्रक्शन आहे, तर हॉल्ट इन्स्ट्रक्शन आहे. हॉल्ट इन्स्ट्रक्शन कशासाठी, स्टॉपसाठी. म्हणजे हे झालं, आपण न्यूमॅनिक्स लिहिलं. न्यूमॅनिक्समध्ये आपण काय केलं, तर ॲक्युमुलेटरमध्ये डाटा लोड केला, ॲक्युमुलेटरमध्ये डाटा लोड केल्यानंतर तो रजिस्टरमध्ये लोड केला, आणि रजिस्टर ॲक्युमुलेटरमधला परत डाटा कुठं लोड केला, तर मेमरी डिफरंट मेमरी लोकेशनला आपण काय केला, लोड केला. म्हणजे आपण जे आपण अल्गोरिदममध्ये लिहिलं तेच आपण काय लिहिलं, इन्स्ट्रक्शनच्या स्वरूपात लिहिलं. ऑपकोड आणि ऑपरनच्या ऑपरेशन आणि ऑपरनच्या स्वरूपात लिहिलं आहे. एल डी ए ऑपरेशन आहे आणि 5000 हे ऑपरंट आहे. मू हे ऑपरेशन आहे आणि ऑपरंट बी आहे, ए टू बी. नंतर एस टी ए हा काय ऑपरेशन आहे आणि ऑपरंट काय 5005 आहे, आणि हे ऑपरेशन आहे, हॉल्ट हे ऑपरेशन आहे. हे झालं आपलं न्यूमॅनिक्स, न्यूमॅनिक्स ऑफ प्रोग्राम, म्हणजे प्रोग्रामचे आपण न्यूमॅनिक्स लिहिले. म्हणजे पहिल्यांदा आपण काय लिहिलं, तर अल्गोरिदम लिहिलं. अल्गोरिदम नंतर आपण काय पाहिलं, तर फ्लोचार्ट पाहिला. फ्लोचार्ट नंतर आपण काय केलं, तर त्या प्रोग्रामचे काय लिहिले, न्यूमॅनिक्स लिहिले. पण हे सर्व आपण मायक्रोप्रोसेसरला फीड करू शकतो आहे का, तर नाही करू शकत. मायक्रोप्रोसेसरला आपण काय देतो, तर नंबर्स देतो. मायक्रोप्रोसेसरला फक्त काय करतात, नंबर कोणतात, कोणते बायनरी नंबर्स करतात. पण तो आपण त्याला प्रोग्राम लिहिताना आपण कुठले वापरलं आहे, एच म्हटलं आहे आपण या ठिकाणी. एच म्हणजे हेक्साडेसिमल नंबर वापरला आहे ॲड्रेसचा. म्हणजे मायक्रोप्रोसेसरला फक्त आपण इनपुट काय देतो आहे, तर हेक्साडेसिमल नंबर देतो आहे. पण हेक्साडेसिमल नंबर मायक्रोप्रोसेसरला कळत नाही, तो मायक्रोप्रोसेसर काय करतो, तर असेंब्ली लँग्वेजचं मशीन लँग्वेजमध्ये रूपांतर करताना तो या कोडचं रूपांतर बायनरीमध्ये रूपांतर करतो. मग त्याला आपण हेक्साडेसिमल नंबर देतो इनपुट म्हणून मायक्रोप्रोसेसरला, ते हेक्साडेसिमल नंबरचं तो कशामध्ये रूपांतर करतो, तर बायनरीमध्ये रूपांतर करतो. म्हणजे आपल्या प्रोग्राममध्ये आपल्याला काय लिहावं लागतं, तर हेक्साडेसिमल नंबर पाहिजेत. मग आपण हेक्साडेसिमल नंबर ह्याच्यामध्ये लिहिलेले नाहीत, या मेमॅनिक्समध्ये हेक्साडेसिमल नंबर नाही आहेत, या ऑपकोडचा ऑपरेशनचा हेक्साडेसिमल नंबर नाही आहे. मग
आपला काय लिहावं लागणार आहे, तर हेक्स कोड मध्ये प्रोग्राम लिहावा लागणार आहे. मग हेक्स कोड मध्ये प्रोग्राम लिहायचा असेल तर आपल्याला पहिल्यांदा त्या मायक्रोप्रोसेसर किट मध्ये कोणते मेमरी लोकेशन्स आहेत त्याची आपल्याला पहिल्यांदा माहिती करून घ्यावी लागणार आहे. मग याच्यामध्ये एप्रोम मध्ये 00 to FF हे मेमरी लोकेशन्स मायक्रोप्रोसेसरचे असतात. या मेमरी लोकेशनमध्ये आपण डाटा स्टोअर करू शकतो, प्रोग्राम स्टोअर करू शकतो, स्टॅक पॉइंटर त्यामध्ये असतो. पण प्रोग्रामरला वापरण्यासाठी जनरली मायक्रोप्रोसेसर किटमध्ये 2002 FFFF हे मेमरी लोकेशन्स प्रोग्रामरसाठी उपलब्ध असतात सर्वसाधारण सर्व किटमध्ये. पण प्रत्येक किटच्या नुसार त्या पेपर किटमध्ये किती मेमरी लोकेशन्स आहेत त्याच्यानुसार ते ठरतं. आता आपण प्रोग्राम हेक्स कोडमध्ये लिहायचा आहे, प्रोग्रामला हेक्स कोडमध्ये लिहायचा असेल तर आपल्याला इन्स्ट्रक्शनचे प्रकार किती आहेत बाईटनुसार पडतात, तर तीन प्रकार पडतात जे आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलं, 1 byte, 2 byte, 3 byte. तर याच्यामध्ये 1 byte इन्स्ट्रक्शन फक्त एका ॲड्रेस लोकेशनवर स्टोअर होऊ शकते, 2 byte इन्स्ट्रक्शन 2 ॲड्रेस लोकेशनवर स्टोअर होणार आहे आणि 3 byte इन्स्ट्रक्शन 3 ॲड्रेस लोकेशनवर स्टोअर होणार आहे. म्हणजे ती इन्स्ट्रक्शन किती बाईटची आहे त्यानुसार आपल्याला तेवढे ॲड्रेस लोकेशन्स लागणार आहेत. तर आता आपण अल्गोरिदम लिहिलं, नंतर न्यूमॅनिक्स राईट केलं आपण प्रोग्रॅमचं न्यूमॅनिक्स. आता आपण काय पाहणार आहोत, हेक्स कोड कसं लिहायचं पाहू. आता आपण किती मेमरी लोकेशन्स आहेत ते आपण पाहिलं, त्यातले मेमरी लोकेशन ज्यावेळेस आपण निवडू त्यावेळेस आपल्याला एखादा प्रोग्राम लिहायचा आहे, तर प्रोग्राम लिहिताना हेक्स कोडमध्ये प्रोग्राम लिहिताना आपल्याला तो प्रोग्राम एखाद्या मेमरी लोकेशनवर आपल्याला काय करावं लागणार आहे, स्टोअर करावं लागणार आहे. मग कोणत्या मेमरी लोकेशनला स्टोअर करायचा ते आपल्याला अगोदर ठरवावं लागेल, म्हणजे प्रोग्राम लिहायला कुठल्या मेमरी लोकेशनपासून आपण स्टार्ट करायचं ते आपल्याला अगोदर ठरवावं लागणार आहे. आपण जे प्रोग्राममध्ये जे डाटा आहे तो डाटा कशावर आहे, तर 5000 या मेमरी लोकेशनवर आहे आणि 5005 या लोकेशनवर आपला डाटा जाणार आहे, स्टोअर करणार आहे आपण. म्हणजे यात 5000 आपण मेमरी प्रोग्राम लिहायला सुरुवात केली तर काय होईल, हा डाटा काय होऊन जाणार आहे, पुसून जाणार आहे आणि आपला प्रोग्राम व्यवस्थित रन होणार नाही. डाटा तर आपला पुसून गेला नाही पाहिजे आणि प्रोग्राम तर राहिला पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस आपण प्रोग्राम लिहितो त्यावेळेस त्या प्रोग्राममध्ये डाटाचे ॲड्रेस त्यामध्ये आले नाही पाहिजेत. मग आता आपण 5000 इथं घेतलं तर काय होईल, तर डाटाचा ॲड्रेस येईल. म्हणून आपण काय केलं, 5000 7000 घ्या, 6000 घ्या, 8000 घ्या, कोणत्याही मेमरी घ्या, हे ॲड्रेस मात्र त्या प्रोग्राममध्ये आले नाही. प्रोग्राम लिहिताना आपण काय करतो, एका पाठोपाठ एक ॲड्रेस लोकेशन घेत जातो आणि त्याच्यावर आपण काय करतो, डाटा स्टोअर करतो आणि प्रोग्राम स्टोअर करतो, त्याचे इन्स्ट्रक्शन स्टोअर करतो. त्यासाठी आपण काय केलं, स्टार्टिंग ॲड्रेस 8000 पहिल्यांदा निवडला, त्यानंतर हेक्स कोडसाठी मी टेबल तयार केला हेक्स कोडचा प्रोग्राम लिहिण्यासाठी. ॲड्रेस लोकेशन पहिल्यांदा निवडलं, तो 8000 पहिल्यांदा हा हेक्साडेसिमल नंबर आहे, हा हेक्साडेसिमलचा ॲड्रेस लोकेशन निवडलं आणि त्याच्यानंतर एकाखाली एक आपण इन्क्रीमेंट करत जाऊन एक 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 ॲड्रेस आपण लिहून काढले, की जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, इन्स्ट्रक्शन कोड आणि ऑपरंट स्टोअर करायचा आहे किंवा डाटा स्टोअर करायचा आहे. तर आता स्टार्टिंग ॲड्रेस निवडलेला आहे. आता आपण न्यूमेनिक जे लिहिलेलं आहे त्याचं हे ऑपरेशन आणि ऑपरंट आहे. आपल्याला हेक्स कोडमध्ये जर का प्रोग्राम लिहायचं असेल तर ऑप कोड माहीत असणं आवश्यक आहे आणि ऑपरंट माहीत असणं आवश्यक आहे. आपला ऑपरंट माहीत आहे परंतु ऑप कोड माहीत नाही आहे. मग या LDAचा, मूचा, STAचा आणि हॉल्टचा ऑप कोड आपल्याला माहीत असला पाहिजे. मग तो ऑप कोड कुठून घ्यायचा, तर इन्स्ट्रक्शन सेट असो 8085चा, त्या इन्स्ट्रक्शन सेटमध्ये ऑफ कोड्स असतात. एका ऑपरेशनसाठी एकच ऑफ कोड असतो, तो सेम ऑफ कोड दुसऱ्या ऑपरेशनसाठी नसतो. म्हणजे प्रत्येक ऑपरेशनसाठी युनिक ऑफ कोड असतो, वेगळा ऑफ कोड असतो. तर आता आपण प्रत्येक ऑपरेशनचा आपण ऑफ कोड समजून घेऊ. या प्रोग्राममध्ये जे एवढे 4 ऑपरेशन्स आहेत त्या 4 ऑपरेशनचा आपण काय घेऊ, ऑफ कोड माहीत करून घेऊ आणि मग आपल्याला काय करता येईल, ते हेक्स कोडमध्ये आपला प्रोग्राम लिहिता येईल. मग LDAचा ऑफ कोड कोणता आहे, तर 3A आहे. मू बी फ्रॉम एचा ऑफ कोड कोणता आहे, तर 47 आहे. नंतर स्टोअर ॲक्युमुलेटर डाटाचा STAचा ऑफ कोड काय आहे, तर 32 आहे. आणि हॉलचा ऑफ कोड काय आहे, 76 आहे. आपण हे 4 ऑफ कोड आपण पहिल्यांदा माहून घेतले, माहीत करून घेतले आणि ऑपरंट आपल्याला माहीत आहेत. मग आता आपण हेक्स कोडमध्ये प्रोग्राम लिहिण्यासाठी काय घेतला, ॲड्रेस आहे कॉलम घेतला, नंतर ऑफ कोड आणि ऑपरंटसाठी एक कॉलम घेतला किंवा डाटासाठी एक कॉलम घेतला, नंतर न्यूमॅनिक्ससाठी एक कॉलम घेतला, त्यामध्ये ऑफ कोड आणि ऑपरंट आहे आणि त्या न्यूमॅनिक्सचं जे इन्स्ट्रक्शन आपण लिहिली त्याचा अर्थ इथं आपण पुढं डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स आपण या ठिकाणी लिहिणार आहोत. मग आता स्टार्टिंग ॲड्रेस आपण निवडलेला आहे 8000, तो 8000 घेतला. 8000 पहिलं ऑपरेशन कोणतं करायचं आहे, तर LDA 5000. मग या ठिकाणी काय लिहिलं मी न्यूमॅनिक्समध्ये, LDA
5000 एच हे लिहिलं, एल डी ए 5000 एच लिहिल्यानंतर त्याचा आपल्याला काय लागणार आहे, या ॲड्रेस लोकेशनवर ऑफकोड लिहावं लागणार आहे. आपण अगोदर टेबलमध्ये माहिती घेऊन घेऊन ठेवलेली आहे एल डी एचा ऑफकोड काय आहे, तर 3A. मग हा 3A या मेमरी लोकेशनला आपण काय करणार आहोत, लोड करणार आहोत. हा ऑफकोड कुठं लोड करणार आहोत आपण, 3A लोड करणार आहोत. हा 3A ऑफकोड आपण लोड केला. आता ही इन्स्ट्रक्शन जी आहे ती किती एक बाईटची आहे का, नाही, 3 बाईटची इन्स्ट्रक्शन आहे. मग 3 बाईटची इन्स्ट्रक्शन जर का असेल तर एका ॲड्रेस लोकेशनवरती सेव्ह होईल का, नाही, तर आपल्याला किती ॲड्रेस लोकेशन लागणार आहे, 3 ॲड्रेस लोकेशन लागणार आहे. मग आता आपण ऑपकोड लोड केला, आता ऑपरंट काय आहे, 5000 आहे. 5000 16 बिटचा ॲड्रेस आहे, म्हणजे 2 बाईटचा ॲड्रेस आहे. मग 2 बाईटचा ॲड्रेस जर का आपल्याला लोड करायचा असेल तर याच्यानंतर कुठला ॲड्रेस आहे, 8001, नंतर कुठला आहे, 8002. या दोन ॲड्रेस लोकेशनला आपण हा ॲड्रेस स्टोअर करणार आहे, कारण की एका ॲड्रेस लोकेशनवर आपण 1 बाईट किंवा 8 बाईट डाटाचा आपण स्टोअर करू शकतो आहे. मग ॲड्रेस तर आहे 2 बाईटचा, म्हणजे 16 बिटचा ॲड्रेस आहे. मग 16 बिटचा ॲड्रेस म्हणजे 2 बाईटचा जर काय ॲड्रेस असेल तर आपल्याला 2 बाईट 1 1 बाईट आपल्याला डाटा ॲड्रेस स्टोअर करावा लागणार आहे. मग 5000 00 जे 2 बाईट्स आहेत हे लोअर बाईट्स आहेत, आणि 50 हे काय आहेत, हायर बाईट्स आहेत. म्हणजे 5000 50 हायर बाईट्स आहेत, आणि 00 काय आहेत, लोअर बाईट्स आहेत. मग लोअर बाईट्स लोअर ॲड्रेस लोकेशनला जातात आणि हायर बाईट्स हायर ॲड्रेस लोकेशनला जातात. मग आता आपण या ठिकाणी 8001 आणि 8002 हे दोन ॲड्रेस लोकेशन घेतलेले आहेत. यातलं हायर ॲड्रेस लोकेशन कोणतं आहे, 8002 आहे. मग हायर ॲड्रेस लोकेशनला कुठलं जाणार आहे, 50 जाणार आहे. आणि लोअर ॲड्रेस लोकेशनचं काय आहे, 00 आहे. 00 कुठे येणार आहे, लोअर ॲड्रेस लोकेशनला येणार आहे. या ठिकाणी काय आलं, 00 आलं, आणि या ठिकाणी काय येणार आहे, 50 आलं. म्हणजे हे ऑपकोड झाला आणि हा काय झाला, ऑपरंट झाला. म्हणजे आपण 3 बाईटमध्ये आपण 3 बाईटची इन्स्ट्रक्शन 3 ॲड्रेस लोकेशनवर काय केली, स्टोअर केली. म्हणजे आपण पहिल्या इन्स्ट्रक्शनसाठी आपण हेक्स कोड आपण लिहिले. आता दुसरी इन्स्ट्रक्शन काय आहे, मूव बी ए. मग आपण या ठिकाणी मूव बी ए म्हटलं. मूव बी ए म्हणजे बी रजिस्टरमध्ये डाटा आपण काय करणार आहे, ॲक्युमेटरमधला मूव करणार आहे. तर त्यासाठी ऑपकोड कोणता आहे, तर ऑपकोड मूव बी फ्रॉम एचा ऑपकोड कोणता आहे, 47. मूव बी फ्रॉम एचा ऑपकोड काय, 47. हा 47 मी या ठिकाणी राईट केला, म्हणजे हा ऑपकोड झाला. ही इन्स्ट्रक्शन मूव बी फ्रॉम ए ही इन्स्ट्रक्शन आहे. ही इन्स्ट्रक्शन 1 बाईटची आहे, त्यामुळं आपण एका ॲड्रेस लोकेशनवर आपली ही इन्स्ट्रक्शन पूर्ण झाली. आता पुढचं जे ऑपरेशन आहे ते काय, एस टी ए 5005. मग आता आपण या ठिकाणी लिहून घेतलं न्यूमॅनिक्स एस टी ए 5005 आपण लिहिलं. ही किती बाईटची इन्स्ट्रक्शन आहे, 3 बाईटची इन्स्ट्रक्शन आहे. एस टी एचा ऑफकोड काय आहे, तर 32 आहे. मग त्याचा ऑफकोड मी इथं लिहून घेतला. नंतर ह्या एस टी एमध्ये ऑफरंट किती आहे, 5005 आहे. म्हणजे 5005 05 लोअर बाईट्स आहेत, 50 हायर बाईट्स आहेत. मग लोअर बाईट्स लोअर ॲड्रेसला लोकेशनला आणि हायर बाईट्स हायर ॲड्रेस लोकेशनला. लोअर बाईट्स कोणते आहेत, 05. मग पहिल्यांदा काय येतील, 05 येईल, आणि त्यानंतर हायर बाईट्स काय आहेत, 50 हायर ॲड्रेस लोकेशनला गेले. आता आपण यातलं एल डी ए झालं, मूव्ह झालं आणि एस टी ए झालं, हे तीन ऑपरेशन आपण केले. तिन्ही ऑपरेशन केल्यानंतर काय म्हणतं आहे, हॉल्ट म्हणतं आहे. मग हॉल्टची इन्स्ट्रक्शन काय, 76 आहे. मग नेक्स्ट ॲड्रेसला आपण काय करणार आहोत, 76 लिहिणार आहोत. नेक्स्ट ॲड्रेस लोकेशनला आपण काय लिहिणार आहोत, 76 लिहिणार आहोत. आणि या ठिकाणी म्हणणार आहोत हॉल्ट, एच हॉल्ट. म्हणजे प्रोग्राम काय करणार आहोत, आपण स्टॉप करणार आहोत. म्हणजे एवढं क्रिया झाल्यानंतर प्रोग्राम काय होणार आहे, स्टॉप होणार आहे. हे काय झालं, आपण हेक्स कोडमध्ये आपण काय लिहिला, प्रोग्राम लिहिला. मायक्रोप्रोसेसरला आपण हा डाटा फीड करणार आहोत. हा प्रोग्राम, हा जो इन्स्ट्रक्शनचा सेट आहे, म्हणजे ऑपकोड आणि ऑपरंटचा जो सेट आहे, याच्यामध्ये काय ऑपकोड आहे आणि ऑपरंट आहे. ऑपरंट ऑपकोड आणि ऑपरंट किंवा इनपुट डाटा असेल ते इनपुट डाटा असतो. हा जो सेट आहे, हा सेट आपण
फीड करणारे मायक्रोसेलला, या सेटला काय म्हणतो आपण, प्रोग्रॅम म्हणतो. ऑपकोड आणि ऑपरेंटला आपण काय म्हणतो, प्रोग्रॅम म्हणतो. हा प्रोग्रॅम 8000 या लोकेशनवर आपण राईट टाईल सुरुवात करणार आहे. जेवढं तो शेवटचा ॲड्रेस काय लोकेशन आहे, 8007 आहे. हा एक छोटा प्रोग्रॅम आहे. छोटा प्रोग्रॅम असल्यामुळं तुम्हाला समजायला सोपं गेलं असेल. आणि आपण डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड, यात LDA ही डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड आहे, मूव ही रजिस्टर ॲड्रेसिंग मोड आहे, STA-सुद्धा काय डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड आहे, या डायरेक्ट ॲड्रेस दिलेला आहे म्हणून आपण काय म्हणतो डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. आणि रजिस्टर टू रजिस्टर जे मूव आपण करतो, इन्स्ट्रक्शन करतो, त्याला आपण काय म्हणतो रजिस्टर ॲड्रेसिंग मोड म्हणतो. म्हणजे डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड आणि रजिस्टर ॲड्रेसिंग मोडनं आपण प्रोग्राम आपल्याला लिहायचा होता त्या आपण अटी पूर्ण केलेल्या आहेत आणि आपण हा प्रोग्राम रायटिंग पूर्ण केलेला आहे. आता हा प्रोग्राम आपण लिहिला म्हणजे अल्गोरिदम, फ्लोचार्ट, न्यूमेनिक्स आणि हेक्स कोड. तुम्ही जर का प्रोग्राम लिहिण्यात एक्सपर्ट झाला, तुम्हाला जर का कन्सेप्ट जर का प्रोग्रामचा तुम्हाला माहीत झाला कसा लिहायचा, तर तुम्ही डायरेक्ट हेक्स कोडमध्ये सुद्धा प्रोग्राम लिहू शकता. न्यूमेनिक्स एकावेळी न्यूमेनिक्स आणि हेक्स कोडमध्ये सुद्धा तुम्ही प्रोग्राम लिहू शकता. म्हणजे हे तुम्ही एकावेळी तुम्ही लिहू शकता. त्यासाठी तुम्हाला प्रोचार्ट काढायची सुद्धा आवश्यकता भासणार नाही किंवा अल्गोरिदम लिहायची सुद्धा गरज भासणार नाही. पण ते केव्हा, तुम्ही ज्यावेळेस एक्सपर्ट व्हाल, चांगले तुमचा बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील, त्यावेळेस तुम्ही ते करू शकता. आता हे झालं आपलं प्रोग्राम रायटिंग झालं. प्रोग्राम रायटिंग केल्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये आपण मायक्रोसर्किटची माहिती घेणार आहोत. मायक्रोसर्किट कसं असतं, ते कसं हँडल करायचं, नंतर त्याला डाटा कसा फीड करायचा, नंतर त्याच्यामध्ये प्रोग्राम कसा भरायचा आणि प्रोग्राम भरल्यानंतर तो एक्झिक्यूट किंवा रन कसा करायचा ते आपण पाहणार आहोत. आणि रन केल्यानंतर जो काही रिझल्ट येणार आहे तो रिझल्ट कसा पाहायचा, व्हेरीफाय कसा करायचा रिझल्ट, ते आपण समजून घेणार आहोत. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया हा जो आपण प्रोग्राम राईट केलेला आहे तो मायक्रोप्रोसेसर किटला कसा भरायचा ते पण आपण पाहू. धन्यवाद.